Please subscribe to Smile Please Kids and explore our other videos from the playlist tab. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणेच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासह झाला. तेव्हा त्यांचे वय अवघे 9 वर्ष तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षांचे होते. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रियांना दुय्यम दर्जा देणारा समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्री मुक्ती व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. 1 जानेवारी 1848 ला त्यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्रियांनी शिकणे व शिकविणे हे धर्माला अनुसरून नाही असे काही लोकांना वाटे. अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला. सावित्रीबाई शाळेत जायला निघाल्या की हे विरोधक त्यांच्यावर दगड शेण व चिखल फेकत. पण सावित्रीबाईंनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले. बालविवाह सती केशवपण अशा कित्येक क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांनी हातभार लावला. त्यांनी अनेक ठिकाणी समाज सुधारणेसाठी भाषणे दिली. सावित्रीबाईंनी काव्य फुले व 52 कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. 1896-97 सालांदरम्यान पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. सावित्रीबाई प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत होत्या. तेव्हा त्यांनाही प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 साली प्लेगमुळे त्यांचे निधन झाले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.